नमस्कार, मिशन कॉलेज वरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण सर्वात मोठ्या धाडीबद्दल माहिती बनणार आहोत, ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यातर्गत येणारी JD कॉन्स्टेबल ही भरती. आता ही भरती मार्च 2021 येणं अपेक्षित होतं, पण त्यांनी एक सर्क्युलर जारी केलं आहे, म्हणजे नोटीस त्यांनी दिलेली आहे. ती नोटीस तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. त्यांनी असं मेन्शन केले की येणारी JD कॉन्स्टेबल भरती मार्चमध्ये न येता मे 2021 या महिन्यामध्ये येणार आहे. तरी मार्चमध्ये न येता ती भरती आता पुढे गेलं आहे आणि मे 2021 त्यांचं नोटिफिकेशन हे तुम्हाला दिलं जाईल. आता ही जी भरती आहे ही या वर्षातील सर्वात मोठी मेगा भरती असणार आहे. त्याच्याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती एवढीमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी एअरफोर्स ग्रुप C पदाची भरती चालू आहे. तुम्ही जर तो फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. त्याच्यासुद्धा व्हिडिओ आपण यादी केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती व्हिडिओ बघा. त्यामध्ये स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा, तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे तो कसा करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तरी एअरफोर्सची भरती आता सध्या आहे, तो सुद्धा फॉर्म तुम्ही भरला पाहिजे. आता ही जी जाहिरात आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन JD कॉन्स्टेबलची मेमध्ये येणार आहे आणि आपण ही व्हिडिओ जवळपास 1 महिना आधी करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच फिजिकल आणि मेडिकल या संदर्भात तुम्हाला ज्या माहिती असली तर तुम्ही भरती याच्या आधी जर तुमच्याकडे त्या डॉक्युमेंट्स असले तर तुम्हाला जास्त धावपळ करायची गरज भासणार नाही. त्यामुळेच आपण आज संपूर्ण माहिती मांडणार आहोत, जेणेकरून आवश्यक डॉक्युमेंट्स तसेच फिजिकल स्टँडर्ड्स काय काय असेल हे तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही आत्तापासूनच त्याची तयारी करू शकता. किंबहुना सर्व डॉक्युमेंट्स आत्ताच काढा सुरुवात केली तर तुम्हाला अर्ज संपण्याच्या आधीकडे तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असतील. आता सध्या लॉकडाऊन सुरू आहे, तसंच कोरोना वाढत आहे, त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर तुम्हाला डॉक्युमेंट्स काढायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला अर्ज भरताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर काही चेंजेस असतील थोडेफार ते आपण नोटिफिकेशन आल्यानंतर बघणार आहोत. तसेच ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचीसुद्धा माहिती आपण स्टेप बाय स्टेप जेव्हा जाहिरात येईल मेमध्ये तेव्हा आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आता तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र पोलीस भरती ही कधी येणार आहे हे अजूनही नक्की नाही. त्यामध्ये रिझर्वेशन असेल किंवा वाढता कोण असेल त्यामुळे त्यांचे अजून ठरलेलं नाही की महाराष्ट्र पोलीस भरती ही कधी घ्यायची ती. त्यामुळे तुम्हाला जी यावर्षी आलेली संधी आहे SS JD कॉन्स्टेबल यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला पाहिजे, कारण की यामध्ये जागाही भरपूर असतात आणि तुम्हाला हा जो जॉब आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, त्यामुळे तुम्हाला मिळणारा पगारसुद्धा जास्त आहे. आता स्टाफ सिलेक्शन कमिशन तुम्हाला असेल जसं MPSC असते, UPSC असते, तसंच स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंटरमध्ये असते, त्या अंतर्गत ही भरती आपल्याला होणार आहे. आणि यामध्ये टोटल 7 डिपार्टमेंट आहेत. या 7 डिपार्टमेंटची ती एकत्रितपणे पदभरती राबवत असते. त्यामध्ये BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, ITBP SSB, NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, SSF म्हणजे सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स आणि आसाम रायफल असे 7 डिपार्टमेंटची एकत्रितपणे पदभरती असेल. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तुम्हाला प्रेफरन्स विचारला जातो की कोणत्या डिपार्टमेंट तुम्हाला काम करायचे ते, तुम्हाला 8-7 प्रेफरन्स विचारले जातील, ते आपण अर्ज भरताना बघणार आहोत. तर या डिपार्टमेंटने टोटल आत्ता 40,000 वरती जागा असण्याची शक्यता आहे, कारण की 2018 साली भरती आली तेव्हा जागा जवळपास या 55,000 होत्या. त्यापैकी पुरुषांना 47,000 तसेच महिलांना 8-8,500 जागा या होत्या. त्यामुळे 2018 साली एकूण 55,000 या भरतीसाठी ही भरती झाली होती. आणि त्यानंतर डायरेक्ट आत्ता म्हणजेच 2021 म्हणजे जवळपास 3 वर्षानंतर ही पदभरती येणार आहे. त्यामध्ये सुद्धा तुमच्या जागा आहेत ह्या कमीत कमी 40,000 जागा असणारच आहेत आणि जास्तीत जास्त तुमच्या जागा 50,000 ते 60,000 सुद्धा जाऊ शकतात. आता याबद्दल लागणार आपण सर्व माहिती एवढी म्हणजे पाहणार आहोत, म्हणजेच त्याची शैक्षणिक पात्रता काय असेल, शारीरिक पात्रता काय असेल, तुमची फिजिकल टेस्ट कशी घेतली जाईल, मेडिकल टेस्ट कशी घेतली जाईल, तसेच रिटर्न टेस्ट कशी घेतली जाईल, सिलेक्शन प्रोसेस काय असेल, तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, तसेच अभ्यास कसा करायचा आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती यावेळीमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व भरतींचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आता यामध्ये हे जे डिपार्टमेंट आहेत यामध्ये या टोटल जागा ह्या डिस्ट्रीब्यूट केल्या जातील. प्रत्येक डिपार्टमेंटला काही जागा ठरल्या जातील आणि विशेष म्हणजे प्रत्येक राज्याला यातला काही कोटा रिझर्व असतो, म्हणजेच
महाराष्ट्रासाठी सुद्धा सेपरेट जागा ॲड प्रमेंटला तुम्हाला मिळणार आहेत. आता आता पहिला पॉईंट आहे की तुम्हाला महत्त्वाच्या तारखा काय आहेत हे आपण बघणार आहोत. जाहिरात येणार अपेक्षित होतं मार्च 2021 मध्ये, पण ती जाहिरात तुमची पुढच्या महिन्यात म्हणजेच मे 2021 मध्ये 100% तुमची जाहिरात ही येईल. त्यामध्ये नोटिफिकेशन तुमचं येईल आणि त्याच तारखेला तुमचं फॉर्म भरणं सुरू होईल. आणि जवळपास तुम्हाला 30 ते 40 दिवस हे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक SSC.NIC.in वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. तसेच फॉर्म जेव्हा येतील तेव्हा आपण व्हिडिओ बघणार आहोत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा होतो. तर त्यामध्ये मेमध्ये तुमच्या अर्ज सुरू होतील आणि साधारणतः जूनमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट आहे हे जुलै 2021 म्हणजेच जुलै महिन्यात तुमचं हॉल तिकीट येईल आणि तुमची एक्झाम आहे ती 2 ते 25 ऑगस्ट 2021 या दरम्यान घेतली जाईल. कारण की जागा जास्त आहे तर विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा जास्त असते, त्यामुळे तुम्हाला मल्टिपल शिफ्टमध्ये त्यांची एक्झाम घेतली जाईल. तर ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत. त्यानंतर शैक्षणिक पात्रता असेल 10वी पास, त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेजची कोणतीही अट नाही. म्हणजेच तुम्ही जर फक्त 10वी पास असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर वयोमर्यादा तुमची किती लागेल तर जनरल आणि EWS मधील जे विद्यार्थी आहेत त्यासाठी 18 ते 23 वर्ष. त्यानंतर OBC कास्टमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 18 ते 26 वर्ष आणि जे विद्यार्थी SC आणि ST कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी 18 ते 28 वर्ष वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. आता हे वय काढायचं कधी तर तुमची अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती अर्ज आल्यानंतर कळच त्या तारखेला तुम्हाला हे वय काढायचं आहे. त्या शेवटच्या तुमचं वय जर बस असेल 18 ते 26 किंवा 18 ते 23 दरम्यान तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला जी फी भरायची आहे फॉर्म भरताना ती 100 रुपये कोणासाठी तर जनरल आणि OBC मधील जे मेल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फक्त 100 रुपये आहे. बाकी सर्व म्हणजेच सर्व कास्टच्या फिमेल SC ST आणि PWD या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म फ्री आहे. म्हणजेच त्यामुळे जास्तीत जास्त मुलींनीसुद्धा हा फॉर्म भरला पाहिजे. आणि तुमचा जो पगार आहे हा 35,000 रुपये प्रति महिना असणार आहे. कारण की हा जॉब पूर्णतः सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे त्यामुळे आणि अदर फॅसिलिटीसुद्धा तुम्हाला जास्त त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे 35,000 तुमचा पेमेंट असेल प्लस बाकीच्या फॅसिलिटी तुम्हाला दिल्या जातील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील म्हणजेच डॉक्युमेंट्स काय काय लागतील हे आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला 10वी पोस्ट त्यामुळे 10वीचं मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर डोमिसाईल म्हणजेच रहिवासी दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यामध्ये जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये VJ NT SBC आणि OBC कास्टमध्ये आहेत त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचं OBC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला सेपरेट नॉन क्रिमिनल नसतं ते एकत्र असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला फक्त एकच सर्टिफिकेट काढायचं आहे ते म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं OBC सर्टिफिकेट. जे विद्यार्थी VJ NT आणि SBC व OBC मध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचं OBC सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर चौथा आहे आधार कार्ड, कंपल्सरी डॉक्युमेंट मिळवा असणं गरजेचं. त्यामध्ये हे जे कास्ट रोड आहे हे तुमच्याकडे जाता नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन डेट संपल्यात तुमच्याकडे हे असणं गरजेचं आहे. कारण की अजून ॲप्लिकेशन सुरू झाले नाही त्यामुळेच आपण हा व्हिडिओ आधी केला, जेणेकरून तुम्हाला कास्ट रेट काढता येईल. त्यामुळे ॲप्लिकेशन डेट संपायच्या आत तुमच्याकडे कास्ट रेट असणं गरजेचं आहे. कारण की त्यांनी PDF मध्ये तुम्हाला मेन्शन केलं जाईल की कास्ट सर्टिफिकेट या तारखेच्या आतमधलं आम्हाला पाहिजे. त्यामुळे फॉर्म निघण्याआधी जर तुम्ही हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा, जेणेकरून फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारे तुमची गडबड होणार नाही. तसेच जे बाकी विद्यार्थी आहेत त्यांनी EWS मधून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. आणि EWS सर्टिफिकेट तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं असणं गरजेचं आहे, त्याचा क्रायटेरिया तुम्हाला माहीत असेल. त्यामुळे 10वीचं मार्कलिस्ट, पुढ सर्टिफिकेट, डोमिसाईल नसलं तर काढून घ्या, कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड हे 4 डॉक्युमेंट्स निवड असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये तुमचं प्रत्येक कागदपत्रावर तुमचं जे नाव आहे त्याचं स्पेलिंग आहे हे सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे जे तुमचं नाव आधार कार्ड आहे ते स्पेलिंग तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तेच स्पेलिंग तुमचं मार्कलिस्ट किंवा बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नसेल तर पुढची प्रोसेस असेल काय, उदाहरणार्थ ॲफिडेविट असेल काय ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे घेणं काय प्रॉब्लेम येणार नाही. यानंतरचा पॉईंट आहे आता तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असेल तुम्हाला
एक्झाममध्ये 3 स्टेज असतील. पहिली स्टेज असेल ऑनलाईन एम सी क्यू टेस्ट, कॅम्प्युटर तुमची टेस्ट घेतली जाईल, ते असेल टोटल 100 मार्कांची. तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे कम्प्युटर 100 मार्कांची. त्यानंतर जे विद्यार्थी पास होतील त्यांची फिजिकल टेस्ट घेतली जाईल, म्हणजेच शारीरिक चाचणी. त्यामध्ये तुमची उंची, वजन, छाती आणि धावणे हे युनिट असतील. आता ते कसे असतील आपण नंतर बघणारच आहोत. तर असे ठेवू, यामध्ये उंची, वजन, छाती आणि धावणे हे युनिट असतील. त्यानंतर आणि ही जी टेस्ट आहे तुमची, दोन्ही टेस्ट तुमच्या फक्त क्वालिफाईंग इच्छेचा असणार आहेत, म्हणजे तुमचं जे फायनल सेरीज असणार आहे, म्हणजे तुमचं जे मेरिट लागतं फायनल मेरिट, हे फक्त ऑनलाईन एम सी क्यू टेस्ट तुमची जी आहे पहिली 100 मार्कांची, या 100 मार्कवर तुमचं फायनल मेरिट लागणार आहे. शारीरिक चाचणी आणि मेडिकल चाचणी हे फक्त क्वालिफाईंग इच्छेचे आहे, याला काही गुण नाहीत, फक्त तुम्हाला ती पास करायचे. पण तुमची अंतिम निवड असणार आहे ही फक्त पहिली जी टेस्ट आहे 100 मार्कांची, यावर तुमचं फायनल सेशन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास हा पहिल्या टेस्टचा करायचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त मार्क घ्यायला पाहिजे तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. त्यानंतर फिजिकल टेस्टमध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांना परत मेडिकल टेस्टला बोलवलं जाईल आणि तुमची मेडिकल टेस्ट ही घेतली जाईल. आता मेडिकल टेस्ट सुद्धा जे नॉर्म्स आहेत ती माहिती आहे, ही या व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तर तुम्ही ती असू शकता की कोणकोणती तुमची टेस्ट घेतली जाईल ते. तर असं ठरवू, तुमची ही जी परीक्षा आहे ही 3 फेजमध्ये आहे, ऑनलाईन एम सी क्यू टेस्ट, फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट. फक्त फिजिकल आणि मेडिकल टेस्ट ही क्वालिफाईंग इशेस आहे, तुम्हाला फक्त पास करायचे, याला कोणतेही गुण नाही. तुमची जी अंतिमीचा निवड आहे ही पहिल्या टेस्टच्या आधारे घेतली जाईल. तुमची जी अंतिमी आधी आहे ही पहिल्या टेस्टच्या आधारे लावली जाईल, ती म्हणजे ऑनलाईन एम सी क्यू टेस्ट असेल कॅम्प्युटरवर 100 मार्कांची, त्यावर तुमचं फायनल सेशन केलं जाईल. आणि तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला मेडिकल टेस्टला जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं केलं जाईल. त्यानंतर आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत, ती म्हणजे पहिली तुमची जी टेस्ट आहे ऑनलाईन एम सी क्यू कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम, ही तुमची 100 गुणांची असेल. आणि तुमचा जो पेपर आहे याची जी लँग्वेज आहे ही इंग्लिश किंवा हिंदी असेल, म्हणजे तुम्ही तुमचा जो पेपर आहे हा इंग्लिश आणि हिंदी दोन्हीपैकी कोणत्याही एका भाषेमध्ये पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला टोटल 100 गुणांची चाचणी असणार आहे, त्यासाठी एकूण 4 सेशन असतील. त्यामध्ये रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 मार्काला, म्हणजेच एक प्रश्न एका मार्काला. तसेच जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 25 गुणांसाठी. नंतर मॅथ्स म्हणजेच गणित 25 प्रश्न 25 गुणांसाठी. आणि शेवटी इंग्लिश किंवा हिंदी, म्हणजे तुम्हाला एकतर इंग्लिश करू शकतो किंवा तुम्हाला हिंदीसुद्धा त्या परीक्षेला असणार आहे. इंग्लिश किंवा हिंदी या दोन्हीपैकी कोणत्याही विषय तुम्ही सॉल्व करू शकता, ते 25 क्वेश्चन 25 मार्कांना. हे टोटल एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेला असणार आहे. त्यामध्ये तुम्ही सांगितलं की इंग्लिश किंवा हिंदी, त्यामध्ये इंग्लिश किंवा हिंदी मी सांगितलं की तुम्हाला पेपरला दोन ऑप्शन असेल, एकतर इंग्लिशमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता किंवा हिंदी विषय तुम्हाला असेल तर हिंदीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्हाला चूज करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. आता यासाठी तुम्हाला टोटल टाईम असेल 90 मिनिटे, म्हणजेच 1.5 तास. आणि याला महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नसणार, म्हणजे तुम्ही टोटल 100 च्या 100 क्वेश्चन सॉल्व करू शकता. कारण तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही, कोणतेही तुमच्यावर तुमचा कोणताही जर प्रश्न चुकला तर तुमचे कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही 100 च्या 100 क्वेश्चन सॉल्व करू शकता. आता याचा जो डिटेल सिलेबस आहे आणि तुमची जी एकदम जी लेवल आहे ही 10वीच्या लेवलची असणार आहे, त्यामुळे तुमचा पेपर खूप इझी असणार आहे. कारण त्यांनी तेथे मेन्शन केलं असेल तुम्हाला सिलेबसच्या खाली की तुमचा जो क्वेश्चन पेपर असेल हा मॅट्रिक्युलेशन लेवलचा असणार, म्हणजे 10वीच्या लेवलचा असणार आहे. आता याचा संपूर्ण सिलेबस तसेच यासाठी महत्त्वाचं जे पुस्तक आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, त्यांनी तुम्ही ते पुस्तक ऑनलाईन मागू शकता आणि अभ्यास आत्तापासूनच सुरू ठेवू शकता. आणि तुमची पहिली टेस्ट आहे 100 मार्कांची ऑगस्ट महिन्यामध्ये आणि हीच तुमची मेन एक्झाम आहे, यामध्ये तुम्हाला जर जास्त मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन हे फिक्स आहे. पुस्तक मागू शकता आणि अभ्यास करू शकता. पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तुमची पहिली कॅम्प्युटर प्लस एक्झाम झाल्यानंतर तुमचा निकाल लावला जाईल, काही कट ऑफ ठरवलं जाईल आणि त्यानंतर काही विद्यार्थी फिजिकल टेस्टसाठी घेतलं जाईल, म्हणजेच तुमची शारीरिक चाचणी घेतली जाईल. आता त्यामध्ये कोणकोणती मिनिट असेल तर तुमची रनिंग असेल, त्यानंतर चेस्ट मिळते जाईल आणि हाईट मिळते जाईल.
या तीन इव्हेंट तुम्हाला फिजिकल टेस्टला असतील आणि ही टेस्ट तुमची क्वालिफाईड घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला फक्त पास करायचे. शरीरशास्त्रात तुम्हाला कोणते गुण नाहीत, फक्त तुम्हाला ती पास करायचे. त्यामध्ये पहिला इव्हेंट आहे धावणे, म्हणजे रनिंग. आता पोषणसाठी 5 किलोमीटर धावायचे, किती मिनटं आहे तर 24 मिनटात तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग पूर्ण करायचे. त्यानंतर महिलांसाठी 1.6 किलोमीटर, म्हणजे 1600 मीटर तुम्हाला 8.5 मिनटात पूर्ण करायचे. पोषणसाठी 5 किलोमीटर 24 मिनटं आणि महिलांसाठी 1.7 किलोमीटर 8.5 मिनटासाठी. त्यानंतर दुसरा इव्हेंट आहे तुमचं, त्यानंतर उंची मेजर आहे, म्हणजेच हाईट. हाईट किती आहे तर जनरल, EWS, OBC आणि SC मधील जे मेल विद्यार्थी आहेत त्यांची हाईट आहे 170 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि फिमेल यांसाठी 170 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्यानंतर ST कास्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यामधील जे मेल विद्यार्थी आहेत त्यांसाठी 162.5 सेंटीमीटर आणि फिमेल विद्यार्थी आहेत त्यांसाठी 150 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे. आता शेवटी मी मार्क केलं ते म्हणजे मराठा विद्यार्थी, म्हणजेच काय तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मराठाच आहेत त्यांसाठी काही सूट देण्यात आहे, ती म्हणजे पुरुषांमध्ये त्यांची हाईट पाहिजे 165 सेंटीमीटर आणि महिलांमध्ये त्यांची हाईट पाहिजे 155 सेंटीमीटर. आता जे विद्यार्थी मराठाच आहेत त्यांचं सर्टिफिकेट कुठे भेटतं हे तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तत्पूर्वी तिसरा जो पॉईंट आहे हा चेस्ट, म्हणजे छाती मिळतच आहे. त्यामध्ये ओनली फॉर मेन, म्हणजे फक्त पुरुषांसाठी हा इव्हेंट असेल. त्यामध्ये जनरल, EWS, OBC आणि SC जे पुरुष आहेत त्यांची छाती नको होता 80 सेंटीमीटर आणि फुकून 80+5 म्हणजे 85 सेंटीमीटर बसली पाहिजे. त्यानंतर ST जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी 76 सेंटीमीटर न फुगवता 76+5 म्हणजे 81 सेंटीमीटरची छाती फुगून भरली पाहिजे. आणि शेवटी मराठाच मधील जे विद्यार्थी आहेत त्यासाठी 78 सेंटीमीटर न फुगवता आणि 78+5 म्हणजेच 83 सेंटीमीटर तुमची फुगून छाती भरली पाहिजे. आता जे विद्यार्थी मराठाच यामध्ये येत असतील त्यासाठी एक सर्टिफिकेट असतं. ते सर्टिफिकेट कुठं असेल तर ज्यावेळी तुमची ॲड आहे त्या PDF एका ठिकाणी ते मेन्शन केलं जाईल की मराठा सर्टिफिकेट म्हणून. ते तुम्हाला ॲड आल्यानंतर कळेलच किंवा मी सुद्धा आपण पुढील वेळेने पाहणार आहोत. ते सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुमची माहिती भरून द्यावर तुम्हाला आणि त्यावर तुम्हाला सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट यांचं तुम्हाला सही आणि शिक्का आणायचा आहे. तो शिक्का तुम्हाला कुठे भेटेल तहसीलदार कार्यालयात तुम्हाला तो सही शिक्का दिला जाईल. सर्टिफिकेट असेल PDF आणि तुम्हाला सही शिक्का घ्यायचे तहसीलदार कार्यालयात जाऊन. एवढा तुम्ही खेळ असेल तर तुम्ही मराठा एका टेकमधून अर्ज करू शकता. फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जाईल, त्यानुसार तुम्हाला उंची आणि छातीमध्ये सूट दिले जाईल. तर हे आहे एकूण फिजिकल. आता यानंतर सुद्धा काही विद्यार्थी पास केले जातील, ज्यांचं हे क्रायटेरिया बसलं त्यांना डिस्क्वालिफाय केलं जाईल, म्हणजे ते नापास केले जातील आणि जे पास आहेत त्यांना मेडिकल असण्यासाठी बोलवलं जाईल आणि नंतर त्यांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल. मेडिकल टेस्टचे काही नियम आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्यातून तुम्ही पाहू शकता. पण तुर्तासाठी तुमचं मेन टार्गेट पाहिजे आपली जी पहिली एक्झाम आहे रिटर्न टेस्ट, की ज्यावर तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे त्याचा अभ्यास तुम्ही सुरू केला पाहिजे. फिजिकल तुम्ही सुरू केलं पाहिजे, जेणेकरून तुमची एक्झाम आहे ऑगस्टमध्ये आणि त्यानंतर तुमचं 1 ते 2 महिन्यामध्ये तुमचं फिजिकल आणि मेडिकल घेतलं जाईल. आतामध्ये आपण पुस्तकाचे लिंक दिले जाईल, तसेच आपल्याला जर कुठला क्वेश्चन पेपर भेटला तर तो मी टेलिग्राम चॅनलवर टाकेन, तसेच यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मॅथ्स अँड रिझनिंग आपण सॉल्व करून देणार आहोत. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण जेव्हा ॲड येईल तेव्हा जर काही चेंजेस असतील तर ते बघणार आहोत. तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. तर यावेळेचा उद्देश एवढाच की तुम्हाला संपूर्ण माहिती आधी कळावी, जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमचे जे फिजिकल असेल किंवा अभ्यास असेल याची तुम्ही तयारीला सुरुवात करावी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर जाहिरात ही मे महिन्यामध्ये येणारच आहे, त्यामुळे तुम्ही आत्तापासून तयारीला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला जर घर बसल्या व्हॉट्सअपद्वारे जॉब अपडेट्स पाहिजे असतील तर तुमच्या स्क्रीनवर एक नंबर दिसत आहे, त्या नंबरवर फक्त मेसेज करा, तुम्हाला घर बसल्या सरकारी भरतीचे अपडेट्स दिले जातील. नंबर आहे 83 29 63 56 69. तुम्हाला जर एवढ्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व सरकारी भरतींचे अपडेट्स तुम्हाला दिले जातील. तुम्हाला जर एवढी आवड असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.